अवैध शस्त्र बाळगणाऱ्या एकास मिरज मधून ताब्यात घेण्यात आले आहे। त्यांच्याकडून 3 धारदार तलवारी जप्त करण्यात आल्या। संतोष आनंदा पाटील वय वर्ष 37 राहणार इदगा नगर 100 फुटी रोड कारंजाजवळ मिरज असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीच्या विभागाने ही कारवाई केली आहे। आज स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील एक पथक मिरज शहर ईदगाह परिसरात पेट्रोलिंग करत असताना पोलीस कॉन्स्टेबल आयर्न देशिंगकर आणि प्रशांत माणी यांना बातमी मिळाली की ईदगाह चौक ते 100 फुटी रोडने कारंजाकडे जाणाऱ्या रोडवर सिद्धार्थ कोल्ड स्टोरेज समोर संतोष पाटील हा एका पांढऱ्या रंगाच्या पोत्यामध्ये घातक शस्त्र घेऊन थांबला आहे। माहिती मिळताच पथकाने परिसरात सापळा लावून त्यास तलवारीसह ताब्यात घेतले। सह पोलीस निरीक्षक कुलदीप कदम यांनी सविस्तर पंचनाम्याने तलवारी जप्त करून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्याला पुढील तपासकामी महात्मा गांधी पोलीस ठाण्याच्या हवाली करण्यात आले आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अपर पोलीस अधीक्षक मनीषा दुबले यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली सह पोलीस निरीक्षक कुलदीप कदम, मेघराज रूपनर, सुधीर गोरे, सचिन धोत्रे, मुदसर पाथरवट, चेतन महाजन, आर्यन देशंगकर, प्रशांत माळी यांनी पार पाडली।